नमस्कार, माधुरीज डायरीजवरील तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आम्ही चाललोय डाऊनटाऊनमध्ये लाईट शो पाहायला. इथे थँक्स गिविंग, क्रिसमस आणि न्यू इयर असे हे महत्त्वाचे सेलिब्रेशन्स असतात. आणि आपल्याकडे जसे भारतामध्ये भरपूर सण असतात वर्षभर, तसं इथे नसतं. त्याच्यामुळे हा हॉलिडे सीझन आहे आणि त्यामुळे इथली जी म्युन्सिपॅलिटी असते, इथलं गव्हर्नमेंट, ते सगळीकडे लाईटिंग करतात. तर आता आम्ही जे जातो आहे ते आहे ड्राईव्ह थ्रू, म्हणजेच तुम्ही गाडीतून सगळा देखावा पाहायचा आहे. लाईटिंग्स केलेले असणार आहेत, आकृती असणार आहेत बऱ्याच केलेल्या, जसं स्नोमॅन असेल, सँटा असेल, क्रिसमस ट्री असेल आणि बऱ्याच काही गोष्टी. तर ते जे काही आहे ते आम्ही पाहणार आहोत. दोन ठिकाणी आहे डेनवरमध्ये, त्यापैकी वॉटर वर्ल्ड नावाचं एक ठिकाण आहे. वॉटर वर्ल्ड ठिकाण आहे, तिथे आम्ही जाणार आहोत. सर चला जॉईन व्हा माझ्यासोबत. जवळपास हा 20 मिनिटांचा राईड होता, म्हणजे खूप मोठं ग्राउंड होतं, भलं मोठं ग्राउंड. त्यामध्ये त्यांनी हा लाईट शो अरेंज केलेला आणि असे त्यांचे काही मेंबर्स तिथे ठेवले होते आणि 90.3 FM चालू करायला सांगितलं होतं, कारण की त्या म्युझिकवरती ह्या लाईट सिंक होत होत्या. आणि तसं पाहायला गेलं तर त्यांनी पर कार $35 ठेवला होता चार्ज. त्याच्यामुळे तसं ते स्वस्तही पडलं होतं, कारण की आम्ही आमच्या फ्रेंडसोबत गेलेलो आणि मस्त एन्जॉय केलं सोबत. आणि जसे पार्टिशन्स केले होते त्यांनी असे लाईट्सने, म्हणजे असे रोज तयार केलेले की तुम्ही तिथल्या तिथे फिरून जाणार लूपमध्ये. आणि जवळपास 20 मिनिटं तुम्ही ह्या लाईट शोचा आनंद घेऊ शकता. खूप सुंदर असे त्यांनी तिथे आकृत्या तयार केल्या होत्या. स्नोमॅन असेल, गिफ्ट्स असतील, क्रिसमस ट्री असेल, पुन्हा स्नो असेल, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी ह्या लाईटच्या ह्याच्यामध्ये केल्या होत्या. आणि जे स्नोमॅनचे चेहरे आहेत किंवा क्रिसमस ट्रीचे चेहरे आहेत, ते गाणं बोलत आहेत, तर ते बोलताना पण सिंक होत आहे म्युझिकसोबत, असाच आपल्याला भास होतो. आणि त्यासाठीच त्यांनी एंट्रन्सवरती त्यांची जी टीम होती त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही 90.3 FM ऑन करा आणि मग ड्राईव्ह करा, मग तुम्हाला जास्त मजा येईल. आणि रेंडियर्स वगैरे होते, तर हे पाहायला आम्हाला फार मजा आली. आणि गाडी स्लो चालवली, कारण की हे कसं तिकीट घेऊन जायचं होतं, त्यामुळे तिथे रश नव्हती. प्रत्येकाला टाईम स्लॉट्स भेटले होते की तुम्ही ह्या टाईम स्लॉटमध्ये जाताय. तर फार तर 2 ते 3 गाड्या असतील आमच्या आसपास. आणि खूप सावकाश आम्ही जाऊन हे सगळं पाहत होतो. आता हे सगळं मी मोबाईलमध्ये शूट केलं होतं आणि लाईट्स तर प्रचंड होत्या, त्यामुळे काही ठिकाणी असं क्लिअर दिसत नाही आहे, व्हिजिबल नाही आहे. पण प्रत्यक्ष पाहताना डोळ्यांचं पारणं फिटेल आपलं, इतका सुंदर हा देखावा, त्यामुळे खूप छान वाटलं. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही डाऊनटाऊनमध्ये पण गेलो होतो. तिथे पण आता काय झालं आहे ना, सगळीकडेच ॲक्च्युली डेकोरेशन व्हायला सुरुवात झालेली आहे, बऱ्याच लोकांनी केलं आहे. तर ते डाऊनटाऊनमध्ये असं पूर्ण लाईट्स वगैरे होतं, ते पण पाहायला मजा आली. ते मी शूट नाही केलं, कारण की हायवेवरून चालायचं होतं, रोड क्रॉस करायचे होते, त्यामुळे मी फक्त हा शो इथला केलेला आहे रेकॉर्ड मोबाईलमध्ये. आय होप तुम्हाला आवडेल. आणि चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, कारण की बरेच व्हिडिओज आहेत. मला माहिती आहे खूप खंड पडतो आहे ह्या व्हिडिओजमध्ये आत्ता यायला. मी बरेच व्हिडिओज अजून पोस्ट केले नाही आहेत. मला वेळ भेटला की मी नक्कीच करेन आणि तुम्हाला ते नक्की आवडतील, कारण की आम्ही ट्रिपला गेलो होतो आणि बऱ्याच गोष्टी आम्ही ह्या 2-3 महिन्यांमध्ये केल्या, त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत मला. तर तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला त्या गोष्टी लगेचच कळतील. तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही पहा. मी आता काही जास्त बोलत नाही, कारण की हा लाईट शो पाहण्यामध्ये पण एक मजा वेगळी आहे. आणि आय होप तो तुम्हाला आवडेल. परंतु तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू. बाय बाय.